जय शिवराय। जवी मित्रांनो, कशा सर्व मित्रांनो, मस्त आहात ना? मस्तच राहा, हसत राहा मित्रांनो। आज व्हिडिओ बनवायचे कारणही असे आहे, ते कारण असे आहे की हे पुस्तक म्हणजे जग बदलणारा बाप माणूस। हे पुस्तकाचं जे नाव आहे, जग बदलणारा बाप माणूस, हे जगदीश ओवळ सरांनी लिहिलं आहे। मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार मानतो। आधीपासून मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि हे पुस्तक कधी माझ्या हातामध्ये पडतंय याची मला खूप उत्सुकता होती। तरी मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ऑनलाईन ते पुस्तक मागवलं आणि पुस्तक मी वाचलं। सर्वप्रथम वाचल्याच्यानंतर मला असं समजलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते आणि काय नाही आहेत। म्हणजे जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तकाचं नाव नाही आहे ना। ह्या पुस्तकामध्ये जे त्यांनी मांडले की खरंच कशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्ट्रगल केलं आणि स्ट्रगल करून हातामध्ये एकही रुपये नसताना त्यांनी विदेशामध्ये जाऊन शिक्षण पूर्ण केलं। पाण्यासाठी पाणणं, जो शिक्ष जो 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 मुलगा पाण्यासाठी टाहोटाहो करत होता, त्यांनी 14 तलाचा सत्याग्रह कसा केला, त्याच्यानंतर शाळेच्या बाहेर बसून शिक्षण कसं पूर्ण केलं, त्याच्यानंतर विदेशात जाऊन शिक्षण कसं पूर्ण केलं, ह्या अनेक साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मांडल्या आहेत। आणि मला असं वाटतं की खूप सारं आहे, तुम्ही वाचापर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला समजेल। आणि मला असं वाटतं की हे पुस्तक सर्वांच्या घरामध्ये असलं पाहिजे। आणि एक बोलावं असं वाटेल की ज्यांच्या वडिलांची मुलं भरकटलेली आहेत किंवा इतर व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्की त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी मागवावं असं मला वाटतं। आणि समाजासाठी एक खूप चांगला मॅसेज या पुस्तकामधून दिला गेला आहे। जगदीश ओवळ सरांनी एवढी छान मांडणी केली या पुस्तकाची, काय विचारू नका, लाजवाब। मी तर त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि हे पुस्तक वाचून तर त्यांचा अजून माझ्या मनामध्ये आदर खूप वाढलेला आहे। आणि ह्याच्या पुढे त्यांनी अशीच सारी पुस्तकं लिहावीत अशी मी त्यांना खूप साऱ्या सदिच्छा देतो। आणि पुन्हा एकदा जगदीश सर, तुम्ही ग्रेट आहात, ग्रेट, खरंच खूप छान पुस्तक आहे।